महानगरपालिकेची आठवण आपल्याला दोनच वेळेला येते, एकतर रस्त्यातले खड्डे बघून आणि दुसरी म्हणजे कुठल्या तरी योजनेचा फायदा मिळणार असेल तर. अशाच एका आगळ्या वेगळ्या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो एक माणूस, बघूया त्याच्यासाठी त्यानं काय केलंय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. सेंचुरी मारून उंदरांची पुसारक्या मारी, सेंचुरी मारून उंदरांची पुसारक्या मारी. आन विकत घेत का कोणी उंदीर लय लय भारी, विकत घेत का कोणी उंदीर हाय ते भारी. हो तुम्हीच बोला ना असं असं इथं बसा म्हणून बसलो. बॉक्स ठेवा. अच्छा अच्छा हे बघा मॅडम, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणले. का बार बार दिन ये गाए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे. अय्या तुम्हाला कसं कळलं आज माझा वाढदिवस आहे? मला सगळं माहिती आहे तुमचा वाढदिवस आहे म्हणून गिफ्ट आणले. थँक्यू. काय आहे? उंदरीत. अहो दिवाळी आले तोंडावर, मिठाईचा बॉक्स आणायचा, उंदीर कसले आणलात? ये उंदरों की बात है, ये उंदिनों की बात है. घने जंगलों से चला जा रहा मैं गट्टा हुआ. जा रहा था? नहीं आ रहा था. आ रहा था? नहीं जा रहा था. अहो काय चाललंय? पालिकेचं ऑफिस आहे. अरे हाँ, तुम्ही पालिका ऑफिसर नाही का? मग माझा नवरा तहसीलदार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे ऍड मध्ये काम करतात का? वा वा वा. नाही मी काय म्हणतो, माझा मित्र काय म्हणला, इथं मेलेला उंदीर आणला ना का पैसे मिळतात म्हणून मी तो उंदीर घेऊन आलो. 100 उंदीर आहेत. हा आता बघा, 5 रुपयाला एक म्हणजे 100 उंदिरांची किती? करा ना हिशोब. 100 5 रुपयाला 5 चा पाडा कोणाला येतो? 5 × 5 = 18. नाही नाही आठ, मला ना 5 चा पाडा येत नाही, त्याची चाल येते वय. चाल कशी? 5 × 5 बाजूने टोटा, 5 × 3 = 8, 5 × 4 = 8, 5 × 5 = 5. अशी एक देल ना. अभ्यास नाही केलात, शाळेत नाही गेलात, हे काय आहे? नाही नाही मग तुम्ही ते थर्मामीटरवर बघा ना करून. कच्चे नगरीत बाई. कॅल्क्युलेटर म्हणतात त्याला. अच्छा अच्छा, करा करा ना मग ते काय ते बघा ना किती होतात. एक उंदीर कसा? 5 रुपये. किती आणले? 100 100. एक उंदीर 5 रुपये, 100 500. द्या 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 पैसे. मी का तुम्हाला पैसे द्यायचे? तुम्हाला नाही पैसे मिळणार. अरे मग कोणाला मिळणार? त्या उंदराच्या बायकोला. तुम्ही काल लाईफ इन्शुरन्स चालवता का? अहो तसं नाही, शासन आहे ना एक माणूस असं नेमतो, म्हणजे तो उंदऱ्यांना मारतो आणि त्याला पैसे द्यायचे. नाही ते काय मला माहित नाही, तुम्ही मला पैसे द्या. उंदर कसं प्रत्येक वेळी कोणी येईल असं घे उंदऱ्यांनी पैसे. हा माझ्यावर अन्याय, मला याच उत्तर मिळालं पाहिजे. अन्याय, मी हा मरण उपोषण करीन. हे काय चाललेलं आहे प्रत्येक वेळी? अहो पालिकेचं ऑफिस आहे, जरा घे पाणी घे पाणी घे पाणी घे. ही काय पाणी प्यायची वेळ आहे का? नाहीतर काय? हो तुम्ही पण. नाही नाही मला काय माहिती नाही. हे बघा मी काय सांगते ते समजून घ्या. काय समजून घ्यायचं? हे बघा हे बघा, पोलीस आहे ना, पोलीस ते चोराला पकडतात. हा पोलिसांना काय मिळतं? मला काय माहिती काय मिळतं पोलिसांना. अहो असं काय करता? अहो पोलिसांना मेडल मिळतं. मेडल? त्यांना काय पोट भरतं का त्यांचं? नाही पण ऐका ना, माझ्या भावना समजून घ्या तुम्ही. हे बघा, समजा जर पब्लिक चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतं तेव्हा पब्लिकला मेडल मिळतं का? नाही ना, कारण पब्लिकची ती हाऊस असते. अरे पण माझी कुठे हाऊस आहे उंदीर पकडायची? अहो असं काय करता तुम्ही? मग कशाला तुम्ही उंदीर पकडले? अरे मला पैसे पाहिजेत म्हणून पकडले. अहो तुमची काही खानदानी दुश्मनी होती का? अरे कसली खानदानी दुश्मनी बाई? नाही म्हणजे तसं नाही, कदाचित तुमच्या आजोबांना रात्री असं कुरतडलं असेल रात्री, तर तुम्हाला राग आला असेल उंदरांचा असं काही? अहो तो काही उंदरा कोंडा आहे का? काय त्यांना कोंडा आहे का आजोबांना खायला? तुम्हाला सांगू का, उंदराला ना अक्कलच नसते. अक्कल असते उंदरा. नाही सांगताय ना असं? त्यांना बरं वाटतंय.
सांगतो सांगतो काय तुम्हाला गोष्ट सांगतो गोष्ट सांगतो काय झालं माझ्या बाजूला एक म्हातारं राहतं फार कंजूस म्हातारं त्याच्या घरात झाली उंदरं ती उंदरं पकडायला त्यांनी मागवला पिंजरा त्या पिंजरात काय केलं माहिती का भजीचं चित्र असतं ना ते लावलं तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं बरं तुम्ही मराठी चित्रपट बघता पिंजरा पिंजरा अच्छा जुना हा हा माहिती आहे ना हा आता समजा तो उंदीर आहे ना तो मास्टर आहे हा अच्छा आणि हे चित्र आहे ना भजीचं ती संध्या आहे संध्या बरं आता ही संध्या त्या मास्टरला पिंजऱ्यात बोलवती तर ती काय म्हणती ओहो जॉनीच्या आगीच मशाल हाती आले मी अंशीच्या भयाने आवदसा ही बाई काय तर ह्याच काय करते मी काय सांग तर ते चित्र असतं ना भजीचं तर त्या दुसऱ्या दिवशी तो म्हातारा त्यात काय बघतो उंदीर नाही उंदीर येतो तो चित्र बघतो आणि स्वतःचं चित्र काढून तो निघून जातो उगाच पकवू नका हा जोक होता हा मला माहित होता अहो मी खरं सांगतो माझी शेजारी घडलेली घटना आहे ती बाई आता मित्रांना सांगताना त्याचा जोक झाला असेल मी असे बरेच अटेम्प्ट केले आता तुम्हाला सांग गणपती दूध पितोय माहिती हो म्हणजे काय मी जाऊन दर्शन घेतलं होतं ना ती अफवा होती काय ती मी पसरवली होती काय सांगताय हा म्हणजे जोक पसरवणं अफवा पसरवणं अशी ईश्वराने काही माणसं तयार केली हे फार मोठे कार्य आहे फार मोठे काय केलं ते काय केलं ते हत्याकांड काय तरी काय बोलतात हत्याकांड अहो मी उंदीर मारलेत मला पैसे पाहिजे म्हणून अहो पैसे कमवण्यासाठी जर उंदीर मारले असते ना तर मांजर बोका साप आतापर्यंत करोडपती झाले असते अहो तुम्हाला माहितीये का मी किती त्रास सहन केला हे करण्यासाठी एका उंदराला मारताना त्या उंदराच्या पिल्लाने मला बघितलं आता मला मग काय झालं मग काय झालं काय उद्या मोठ्या झाल्यावर त्यांनी बदला घेतला मग अहो उंदीर बदला नाही घेत नागिण घेते नागिण असं कुठं लिहिलंय का नागिण घेते उंदीर बदला घेत नाही असं लिहिलंय अहो तुम्हाला कळत नाही हो हे बघा तुम्ही ना खरं तर उंदीर मारायच्या आधी माझ्याकडे यायला हवं होतं हा मी लढायला चाललोय मला आशीर्वाद दे मी चाललोय असं असं म्हणताय का तुम्ही तसं नाही हो म्हणजे तुम्ही मला सांगायला पाहिजे शासनाला सांगायला हवं मला उंदीर मार मला मित्र बोला इथं पैसे मिळत तिथे यायचं माल देखो ना माल आप वो बात करो ना टेक्सचर देखो ना माल का कितना अच्छा मैं क्या मन से बोल रहा हूँ क्या आप रोज का इसलिए मैं आपको बेच रहा हूँ ना देख ज्यादा से ज्यादा मैं तेरे को 100 रुपया दूँ अरे नहीं यार नहीं शंबर से वर्ती शक्य 200 200 तो चाहिए शंबर शंबर अरे सब मत जाने माला नको नहीं लो 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 जान दे बोनी का टाइम है क्या बोले क्या बोले आता शासनाकडून याचे 500 रुपये उकळते शपथ शंबर हे काय हे उंदीर आहे एकच आत्ताच म्हणालास ना 100 उंदीर मारले म्हणून हा ना ये थिएटर के बाहर मारा उसको मैं बहुत फिल्मी उंदीर आहे मेरे को बोल रहा था हिम्मत आहे तो सामने आ मैं 100 के बराबर हूँ बघूयात कसं वाटलं हे स्किट आपल्या परीक्षकांना स्वप्नील सर फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होता उंदीर मारणे आणि त्यावर तुम्ही स्किट सादर केलं फार मजा आली तुमच्या दोघांचं टायमिंग तुमच्या दोघांची ईज कॉमेडी करताना या मंचावरची आणि या मंचावरचा सराव हे प्रत्येक एपिसोडला बेटर होत जातंय आणि तो अत्यंत चांगला साईन आहे या मंचासाठी आणि तुमच्या दोघांसाठी आणि भाऊ यू आर अ डार्लिंग गॉड ब्लेस यू अश्विन मॅम भाऊ आणि सुप्रिया फेमस जोडी तुमच्या दोघांची केमिस्ट्री तुमचं टायमिंग एव्हरीथिंग तुम्हाला सवय झाली एकमेकांची त्याच्यामुळे झोपेतनं उठवून सुद्धा काही तुम्हाला स्किट दिलं तर ते टायमिंग परफेक्ट जुळून येतं त्याच्यामुळे त्यासाठी काही खास एफर्ट्स करण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे टायमिंग वॉज परफेक्ट एनर्जी ब्रिलियंट थँक्यू सो मच बघूया तुम्हाला आता किती टोल मिळतात आपल्या या ऍक्ट साठी स्वप्नील सर किती गुण 9 आणि अश्विन मॅम